नमस्कार, मी पाटलू पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण विनोद पाटील यांच्याकडं शेती, बांबूची शेती पाहण्यासाठी आलेलो आहोत. यापूर्वी त्यांची बलकोबाची जी शेती आहे 2015 साली केलेली, ती आपण पाहिलेली आहे. आज आपण जी त्यांनी टुल्डा या जातीची लागवड केलेली आहे बांबूची, ती पाहणार आहोत. नमस्कार विनोदराव. नमस्कार. मला आपल्याला प्रश्न विचारायचा, ही आपण लागवड कधी केली आणि कोणत्या योजनेखाली केली? ही टुल्डा जातीची लागवड आम्ही जून 2020 मध्ये केलेली आहे. ही राष्ट्रीय बांबू मिशन यांच्या योजनेतनं केलेली आहे. काय योजना आहे ती? राष्ट्रीय बांबू मिशनची प्रतिरोप 120 रुपये अनुदानाची योजना आहे. बांबू विकास महामंडळ नागपूर यांच्या माध्यमातून ही योजना आपल्या महाराष्ट्रात होते. आपण केलेले की आपल्या बरोबर कोणी केलेले? आता साधारण गेल्या वर्षी आमच्या बरोबर 50 शेतकऱ्यांनी आपली लागवड केलेली आहे 25,000 रोपांची. खामदळे गाव आणि आमच्या तालुक्यामध्ये. काय बरोबर, म्हणजे चंदगड तालुक्यामध्ये जवळजवळ इतक्या शेतकऱ्यांनी केलेली केलेली आहे. बरोबर, चांगली गोष्ट आहे. तुमच्या इथं किती क्षेत्र आहे? आमचं इथं 2.25 एकर क्षेत्र आहे. 2.25 एकर. आणि मग गावातलं एकूण क्षेत्र किती होईल? साधारण गावामध्ये 10 ते 12 एकरवर लागवड झालेली आहे गेल्या वर्षी जून मध्ये. मग या वर्षी काही लोकांचे असे? ह्या वर्षी पण खूप मागणी आहे, प्रतिसाद चांगला आहे. साधारण 60 अर्ज आता आलेले आहेत. बरं, आणि मागणी भरपूर आहे त्याच्यासाठी. म्हणजे शेतकऱ्यांचा ओढा इकडं आहे. हो हो, बांबू लागवडीकडं शासकीय योजनांचा सुद्धा लाभ घेण्याची लोकांची आता हो मानसिकता तयार झालेली आहे, आणि या योजनेतून सुद्धा लोक लावू इच्छितात. चांगली गोष्ट आहे, म्हणजे या दृष्टीनं बांबूचं क्षेत्र वाढेल. होय, आणि एका गावात वाढल्यामुळं थोडंसं क्लस्टरसारखं काहीतरी होईल ना योजना अशी? हो, आता ह्याच्यात आम्हाला मार्गदर्शन म्हणजे आमचे जे आपल्या जिल्ह्याचे समन्वयक अजित भोसले साहेब आहे, त्यांचं खूप मार्गदर्शन आणि त्यांचा इकडे सहकार्य खूप आहे. त्यामुळे विशेष आता आमच्या तालुक्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे, कारण आपल्याकडे आता ते गेल्या वर्षी 50 शेतकरी झाल्यामुळे क्लस्टर म्हणजे समूह शेतीच्या ह्याच्यातून त्यांनी लक्ष दिलेलं आहे. म्हणून ह्या वर्षी पण आपल्याला त्यांनी पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी लाभ देऊया असं सांगून आमच्याकडनं अर्ज आता स्वीकारायला चालू केली. बरोबर, म्हणजे ते शेतकऱ्यांचा समूह तयार झाला की त्यासाठी असणाऱ्या योजनांचा लाभ पण त्यांना मिळेल. हो हो, अशा पद्धतीने. हा, आणि हा जे आता आज ही जी वाढ झालेली आहे ती नॅचरली झालेली आहे, म्हणजे बिना पाण्याची आहे. आपल्याकडे इथं पाण्याची सोय नाही, पण आम्ही ती फक्त त्याला संरक्षण चांगलं ठेवून कमी म्हणजे पावसाच्या पाण्यावरच ही वाढ झालेली. म्हणजे कोणत्याही प्रकारचं पावसानंतर याला पाणी दिलेलं नाही, तरी वाढ चांगली. हो हो, आणि गेल्या वर्षी जी लावलेली रोपं आहे 7-8 महिन्याची रोपं आहेत. 8-9 महिने नाही, जवळजवळ 99.99% मर होत म्हणजे जगलेलीच आहे. जगलेली. हा, आपल्या काहीतरी दोषानं म्हणजे दोष काहीतरी असला इथला तर मरतात, तर मर होत नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी हे सुद्धा महत्वाचं आहे की ज्यांना लावणं शक्य आहे त्यांनी लावलं पाहिजे. म्हणजे थोडं बहुत पाणी कमी जास्त असलं तरी ते लागवड फक्त पावसाळ्यातला म्हणजे जो हंगाम साधले आणि तोपर्यंत ती रोपं चांगली सेट होतात, त्यामुळे नंतर उन्हाळ्यात एवढं काही त्याला हे नाहीये, फरक पडत नाही एवढं. म्हणजे ते एक्झिस्ट करते असं तुमचं म्हणणं आहे? हा, एक्झिस्ट करतं. आणि दर पावसाळ्यामध्ये त्याला आपलं खतं देणे वगैरे पावसाळ्यातच करायची, पुन्हा उन्हाळ्यात ह्याला फक्त संरक्षण देणे, बाकीचं काही करायचं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमची मी ह्याची पण बलकोवाची पण शेती बघितली किंवा तुमची ती आता अलुवेरी लावलेली, तुम्ही उन्हाळ्यात पाणी त्याला दिलेलं नाही? हा, म्हणजे पावसाळ्यानंतर तुम्ही पाणीच दिलं नाही त्या बेटांना? अगोदर सुरुवातीला ती थोडं 1-2 वर्ष आम्ही त्याला पाणी दिलं. बरं, पण ते काय आपल्याकडे पावसाळ्यात वारा वगैरे भरपूर असतो आणि पाणी दिल्यामुळे मुळं खाली जात नाहीत आणि बरीशी बेट उळमळून पडायला लागली. म्हणजे वरच्यावरच त्याचे होत मुळाची वाढ व्हायला लागली. ह्या वर्षीपासून मी ठरवलं की ह्या वर्षी पण पाणी ह्याचं बंद करायचं आणि नॅचरली ह्याच्यावर ठेवायचं, त्यामुळे मुळं लांब जातील आणि बेटं चांगली स्थिर उभं राहतील. म्हणजे जास्तीत जास्त मुळं खाली जावीत असं तुम्हाला हे वाटतं? हो, बरोबर. म्हणजे त्याच्यामुळं वारा आला तरी सुद्धा किंवा बेट कलंडणार नाही. आता ह्या आता हे पण मी म्हणतो ती ठीक आहे, त्यांना 1-2 वर्षे पाणी जर तुम्ही दिलं होतं, मग हे तर तुम्ही निसर्गरित्याच ह्याच्यावर लावलं, हे तर यावर्षी लावले थोडं त्याच्यात मला म्हणजे त्या 4 वर्षात आम्हाला अभ्यास थोडा झाला, ह्याच्यात अनुभव आल्यामुळे लक्षात आलं की ह्याला काय करायला पाहिजे. बरोबर,
मग आम्ही काय केलं की फक्त पावसाळ्यात ह्याला खतांचे म्हणजे डोस देणे बर आणि उन्हाळ्यात फक्त ह्याचं संरक्षण करणे ओणिव्यापासून आणि जनावरांपासून, जनावरांपासून कारण ह्याचा पाला म्हणजे जे पानं असतात ती हिरवी असतात आणि ह्याला आकर्षित होतात जनावर, बरोबर पाला खात राहिली तर वाढवणार वाढ होत नाही. होत नाही. हां, मग 1-2-4 वर्ष जर ह्याला सुरक्षा दिली तर पुन्हा मग काळजी करायची गरज नाही, मग जनावर खाऊ शकत नाही. म्हणजे मग ते त्याचं ते जी वाढवायला हा चालू, त्याची ती वाढ होते. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की पाऊस जिथं जास्त आहे जे कोकण असू दे किंवा थोडे असे पश्चिम घाटातले, त्यांना पाण्याची सोय लगेच करता येत नाही, तर हा त्यांच्यासाठी हा पॅटर्न चांगला आहे हो की त्याच्यासाठी म्हणजे हा त्यांनी पावसाळ्यात लावायचं, पावसाळ्यात हा वाढ करायची, हा खतपाणी पावसाळ्यातच बघायचं, जरी उन्हाचा उन्हाळ्यात ताण पडला तरी बेटे हा सुरक्षितपणे येऊ सुरक्षित शकते. राहतात. हा हा, फक्त कारण त्याच्यासाठी एकच की माझं सांगणं राहील हा की पावसाळ्या बंद होण्या अगोदर 1-2 महिने त्याला खताच्या मात्रा द्यायची नाही, त्याच्यात पाऊस सुरू झाल्याबरोबर ते मध्यावधीपर्यंतच खताच्या मात्रा द्या, त्याच्यानंतर देऊ नका. नाही, पण तुम्ही रासायनिक खताचं म्हणताय की तर सेंद्रिय? सेंद्रिय सुरुवातीलाच द्या, हां सेंद्रिय काय नंतर देता येत नाही, बर देऊन चालत पण उपयोग होत नाही जास्त. बर बर सेंद्रिय म्हणजे रोप लावल्या हां लावल्या लावल्या सेंद्रिय द्या, म्हणजे जूनमध्ये भले अगोदर लागवड झालेल्याला पण जूनच्या दरम्यानच पावसाळा चालू झाल्या सेंद्रिय द्या, आणि खताच्या मात्रा पण त्या रासायनिक ह्याच्या मात्रा पण मध्यावधीपर्यंत एक म्हणजे सुरुवातीची एक आणि साधारण सप्टेंबरच्या ऑगस्टमध्ये शेवटी ऑगस्टला देऊ शकता, त्याच्यानंतर देऊ नये. बरोबर, म्हणजे रासायनिक विषय रासायनिक नंतर द्यायचं, हो सेंद्रिय फक्त सुरुवातीला द्यायचं. आणि जास्त आणि असं पण होऊ शकतं की 100% सेंद्रिय पण द्या देऊ हां शकता, हां रासायनिक अजिबात नाही दिला तरी चालेल. बरोबर. कारण कसं वाटतं की बाबा बऱ्याच लोकांना बांबूची लागवड करायची आहे पण पावसाळ्यानंतर पाणी नाही आणि हां स्कीम पण करता येत नाही, म्हणजे लाईट जात नाही तिथे किंवा काही विहिरी नसते, साठवा नाही, हो मग त्या लोकांच्या दृष्टीनं ही आपण जे केलेलं आपला जो पॅटर्न हो आहे की बाबा 2-4 महिने ते बेट स्वयंपूर्ण होईल आणि हो त्याचं त्याची वाढ होईल, ह्या गोष्टीचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना घेता येईल. कारण हां खूप लोकांचा प्रश्न असा असतो की बाबा मला लावायचं आहे पण पाण्याची सोय नाही, पण पाऊस तर खूप आहे आमच्याकडे, म्हणजे पावसाळ्याच्या हंगामामध्ये पाऊस भरपूर आहे आणि नंतरच्या काळात पाणी थोडं नसतं. मग बऱ्याच लोकांचं आपल्या भागात आता असंच आहे हां, की बऱ्याच क्षेत्र म्हणजे पडीक जसं आहे. चंदगड हो चंदगडमध्ये आहे. हां, हे ठीक आहे, म्हणजे जिकडे उन्हाळी उन्हाळी आहे जिकडे पाऊस कमी आहे तिथं हे चालणार नाही, चाल पण पावसाळ्याचे जिथं पाऊस जास्त आहे जास्त आहे तिथं चालणार तिथं हे चालू शकतं, आणि आपल्या म्हणजे चंदगड खर्च आग्रा खर्च येणार नाही हां शेतकऱ्यांना. कोकण विभाग जिथं हां पडीक क्षेत्र भरपूर आहे हां पण ते लागवडीखाली आणलं जात नाही की पाणी हां देता येत नाही म्हणून, हां आणि हां पाणी देत आहे, त्याच्यासाठी हा पाण्याचा ही पाणी नियोजन आणण्याचा खर्च जास्त आहे. जास्त आहे. हां मग त्याच्यासाठी हे लागवड अशा पद्धतीची लागवड हां की ही योग्य आहे. योग्य बरोबर, हो आणि ते तुमच्या समोर दिसते की हो बाबा हो आता अशा पद्धतीनं आलेले आहे होय हो. आणि तुमचं बलकोवामध्ये सुद्धा आता चांगल्या प्रकारे पाणी न हां देऊन सुद्धा ते आहे की ऑलिव्हेराला आणि आता ही जी वाढ आता झालेली आहे आमची ही एकदाच मी रासायनिक खतं दिली आहे त्याला, हां फक्त एकदा दिली असताना एवढी वाढ झाली वाढ आहे. झाली. म्हणजे चांगलं आहे की म्हणजे हां काही शेतकऱ्यांना करायचं त्यांना बाबा पाणी करता येत नाही, योजना करता येत नाही, होय होय त्यासाठी त्यांना लागवडीसाठी थांबलेले असतात ते, हां तर त्यांचा उपयोग होईल. पुन्हा पाऊस चालू झाला काय होतंय, उन्हाळ्यामध्ये वाढ थांबते पण ती जगून राहतात, पुन्हा हां आपल्याला पावसाळ्यात त्याच्यात त्याला खताच्या हे दिल्यानंतर पुन्हा जोमानं वाढ होते, म्हणजे बरोबर. उन्हाळ्यातलं जे थांबलेलं असतं ते सगळं भरून काढतं ते हां 2-4 महिन्यात पावसाळ्यातले. म्हणजे त्याचा ताण पडलेला असतो, हो हो थोडंसं त्याला मुळं पण हां खाली गेली असते, म्हणजे गेलेले असतात. परत आणि जास्त क्षेत्रामधलं मुळं वाढल्यामुळे होय खत घ्या पाणी म्हणजे जमिनीतून जे घ्यायचं आहे ते जास्त प्रमाणात घेऊ शकते. आणखी वर्षभराचा जर विचार केला तर फक्त 7-2 ते 3 महिनेच आपल्याला पाणी ह्या हां रोपाला कमी पडतं, हां कारण जमिनीमध्ये ओलावा खूप असतो, तोपर्यंत ही मुळं लांब गेलेली असतात. बरोबर. हां आणि साधारण एप्रिल मे मार्च एप्रिल मे पर्यंत पाणी खाली गेलेलं असतं, पातळी कमी झालेली असते, त्यावेळेलाच तेवढं थोडा सुकतात म्हणजे रोपं सुकलेली असतात पण मरत नाही, पुन्हा पाऊस चालू झाला की जोमानं वाढतं. म्हणजे अगदीच ज्यांची अडचण आहे हो बाबा पाणी स्कीमच करता येत नाही, करता येत नाही, उताराची जमीन आहे, काही करता येत नाही, त्या लोकांनी लावायला हरकत नाही अशा हरकत नाही पद्धतीने. फक्त ह्याच्यासाठी एकच की वणवा हां म्हणजे आग लागणे म्हणजे आणि बेटाचं रक्षण करणं हां आणि जनावरापासून संरक्षण ते काय सुरुवातीचा 2-3 वर्ष आवश्यकच आहे ना, कारण एवढं वनाला जरी केलं तरीही वाढ खूप वेगानं होते. बरोबर, धन्यवाद.